नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे सेतू अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष दोन हजार एकवीस बावीस इयत्ता नववी विषय समाजशास्त्र भूगोल दिवस बावीस चला मित्रांनो प्रश्नांची उत्तरे शोधूया प्रश्न क्रमांक एक सांद्री भवनासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत एक हवेची सापेक्ष आर्द्रता झाल्यावर बाष्पाचे सांद्री भवन होऊ लागते दोन त्यावेळी हवा दवबिंदू तापमान पातळीला असणे आवश्यक असते तीन सांद्री तापमान कमी होणे व सापेक्ष आर्द्रता वाढणे या बाबी आवश्यक असतात प्रश्न क्रमांक दोन ढग म्हणजे काय ढगांचे प्रकार लिहा प्रश्न क्रमांक दोन चे उत्तर आहे सांद्री भवनामुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकन व हिमकण हवेत तरंगत असतात हवेतील धुलीकणाभोवती ते एकत्र येतात व मोठ्या आकाराचे बनतात त्यांच्या समुचयास ढग असे म्हणतात ढगांचे प्रकार आंतरराष्ट्रीय वर्गीकरणानुसार ढगांचे दहा प्रकार आहेत ढगांचे आंतरराष्ट्रीय वर्गीकरणानुसार दहा प्रकार समोर दिलेले आहेत आणि ढगांचे उंचीनुसार प्रकारही दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ह्या ढगांच्या प्रकाराची आकृती काढा आणि त्यांना नावे द्या प्रश्न क्रमांक तीन कोणकोणत्या प्रकारच्या ढगातून पाऊस पडतो प्रश्न क्रम तीनचे उत्तर आहे एक निंबोस्ट्रेटस दोन किम्युलोनिंबस आणि तीन किम्युलस या ढगांमधून पाऊस पडतो रेकॉर्डिंगमध्ये जो आवाज आला आहे तो पावसाचाच आहे प्रश्न क्रमांक चार किम्युलस ढगांचे किम्युलोनिंबस ढगात रूपांतर का होते प्रश्न क्रमांक चारचे उत्तर आहे किम्युलस ढग हे आल्हाददायक हवेचे निदर्शक असतात या ढगांचा काही वेळेस हुभा विस्तार इतका वाढतो की त्यांचे किम्युलोनिंबस ढगांमध्ये रूपांतर होते विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासमोर एक लिंक दिलेली आहे त्या लिंकच्या साहाय्याने इयत्ता आठवी आर्द्रता व ढग या पाठामागील स्वाध्याय लिहायचा आहे मोबाईलमधील विंडी ॲपच्या सहाय्याने पर्जन्य व वारे यांची माहिती दिलेली असते तुम्हाला ती लिहायची आहे आणि उपक्रम दैनंदिन पेपरमध्ये छापून आलेल्या पावसाळ्यातील एका आठवड्यात तुमच्या परिसरात पडणाऱ्या पावसाची सलग नोंद घ्या मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे पावसाचे प्रमाण दाखवणारा स्तंभालेख तयार करा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि सेतू अभ्यासक्रमावर आधारित पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी इंदू सोल्युशन्स या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद